नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण नारळाचे लाडू कसे बनवले जातात ते पाहणार आहोत फक्त दोन इन्ग्रेडियंट्सपासून आज आपण हे लाडू बनवणार आहोत अतिशय साधी सरळ सोपी पद्धत आहे आयत्यावेळी तुम्ही हे नारळाचे लाडू बनवू शकता लहानांसाठी किंवा मोठ्यांसाठी हे लाडू बनू शकता तर चला इथे नारळाचे लाडू बनण्यासाठी आपण एक मोठी वाटी नारळाचा खीस डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे ग्राममध्ये जर मोजलं तर दोनशे पन्नास ग्राम म्हणजे पाव किलो नारळाचं खीस आहे इथं आणि इथं आपण दीडशे ग्राम हे कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे मिल्क मेडचं जे कंडेन्स मिल्क येतं तेच आपण इथे यूज केले आणि चार पिस्ता मी स्लाईस करून घेतलेले आहेत तर चला हे लाडू बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात प्रथम मी इथे एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपण टाकणार आहोत नारळाचा कीस आणि थोडंसं नारळाचा कीस आपण बाजूला काढून ठेवणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता आपण यात जे वन फिफ्टी ग्रॅम कंडेन्स मिल्क होतं ते यात टाकणार आहोत तर नारळाचं खिसामध्ये आपल्याला हे जे कंडेन्स मिल्क आहे थोड्या थोड्या प्रमाणात ॲड करायचं आहे एकदाच आपल्याला हे कंडेन्स मिल्क आतमध्ये टाकायचं नाही आहे जेणेकरून हे लाडूचं जे मिश्रण आहे ते एकदम स्टिकी होतं म्हणजे पातळ होऊ शकतं आणि त्याचे जे लाडू आहेत ते, ते व्यवस्थित बांधले जाणार नाहीत त्यामुळं हळूहळू जसं लागेल तसंच कंडेन्स मिल्क यात टाकत जावे आणि जसा आपण नारळाच्या लाडूचा एक लगदा तयार झाला इथे किंवा एक गोळा तयार झाला या कन्सिस्टन्सीमध्ये आला की आपण याचे लाडू व्हायला सुरुवात करूया तर बघा अजून थोडंसं मी कंडेन्स मिल्क टाकते आहे थोड्या थोड्या प्रमाणात ॲड करायचं चमच्यानी चा, हलवून बघायचं जर गोळा होत असेल तर मग कंडेन्स मिल्क टाकायचं नाही तर बघा अशा पद्धतीने मी थोड्या थोड्या प्रमाणात कंडेन्स मिल्क टाकून एक लाडूचं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे यात आपण कुठलीही विलायची पूड वगैरे टाकणार नाही कारण कंडेन्स मिल्कमध्ये ऑलरेडी जो फ्लेवर असतो त्यामुळे या लाडूला अतिशय चविष्ट असा फ्लेवर येतो तर त्यात कुठलंही ॲडिशनल आपण फ्लेवर ॲड करत नाही आहे तर बघा आता आपण हे लाडूचं मिश्रण हातानेच अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया आणि जर हा मिश्रण हातामध्ये होल्ड होत असेल तर याचा अर्थ लाडू वळण्यासाठी तयार आहे तर आता मी एका प्लेटमध्ये छोट्या हे नारळाचा खीस घेतलेला आहे जो आपण सुरुवातीलाच बाजूला काढून ठेवला होता तर आता आपण या खिसाचे नारळाचे लाडू वळवून घेऊया खूप सोपी पद्धत आहे जर लहान मुलं तुम्हाला हट्ट करत असतील लाडवाचा वगैरे तर तुम्ही अशा प्रकारचे लाडू अगदी पाच मिनटात बनवून त्यांना खायला देऊ शकता आणि आयत्यावेळी घरात जर कुठले पाहुणे येणार असतील तर तुम्ही स्वीट बनवून हे नारळाचे लाडू बनवू शकता अतिशय चविष्ट लागतात हे नारळाचे लाडू तर बघा अशा पद्धतीने मी लाडू वळून घेतलेले ला आहेत तुम्हाला जेवढ्या साईजचे नारळाचे लाडू बनवायचे आहेत त्या साईजनुसार तुम्ही हे लाडू बनवू शकता आणि वरून आपल्याला या जे आपल्या नारळाचं खीस आहे किंवा डो डेसिकेटेड कोकनट आहे त्यामध्ये हा लाडू अशा प्रकारे वरून खीस लावून घ्यायचा आहे आणि त्याला आपण गार्निशिंगसाठी पिस्ताचा यूज केला आहे पिस्ताच्या जागी तुम्ही आलमोंड वापरू शकता किंवा काजू वापरू शकता कुठलाही सुकामेवा जो तुम्हाला जास्त आवडतो तो सुकामेवा तुम्ही इथे यूज करू शकता तर लाडू तयार आहेत तर अशा पद्धतीने मी हे लाडू काढून घेते एका बाउलमध्ये तर चला अशाच पद्धतीने मी तुम्हाला एक दुसराही लाडू वळून दाखवते अतिशय सोपी पद्धत आहे आणि खूप झटपट होतात हे लाडू कुठल्याही दुसऱ्या इन्ग्रिडियंट्सची जरूरत नाही आहे फक्त तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्कमेड नेस्लेचं मिल्कमेड जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही आयत्यावेळी हे लाडू झटपट बनवू शकता तर बघा दुसरा लाडू पण हा तयार झाला आहे दिसायला इतकेच सुंदर दिसतात हे लाडू आणि खाण्यासाठीही तितकेच चविष्ट होतात तर मी अशा पद्धतीने पिस्ता गार्निशिंग केलेलं आहे आणि बाकीचे सगळे जे लाडू आहेत ते वळून घेतलेले आहेत मी अशाच पद्धतीने एका बाऊलमध्ये एका प्लेटमध्ये आपले लाडू मी काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे दिसायला किती सुंदर दिसतात आणि याची चव अप्रतिम असते एकदम भन्नाट लागतात खायला तरी आणि बघा याचं टेक्शर बघू शकता तुम्ही यावर जे आपण सुकं नारळाचं किस लावलेलं ला आहे ते किती छान दिसतं आणि दिसायला पण एकदम आकर्षक दिसतात हे लाडू तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका